नमस्कार. संयोगिता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहे अळूचा थपथपत. आता आपण अळू काढायला जाऊया. हे बघा, ही अळूची पानं आहेत, ती आता आपण कापून घेऊया. हे बघा, हे आमच्या पर्ड्यातली अळूची पानं आता काढून घेते. हे बघा, हे अळूची पानं आहेत, हे थपथप करूचं. आता ही आपण अशी कापून घेऊया सगळी पानं. हे बघा, अशी मुळासून कापते. म्हणजे ही बघा, असे देठ चांगले आहेत. हे आता कापून घेते. हे बघा, हे असं अळू काढलं आहे. आता आपण याचं अळूचं थपथपत करू. हे बघा, एवढी आता ही अळूची पानं अशी काढलेली आहेत, मस्त अशी काळ्या देठाची आहेत. आता आपण याचं अळूचं थपथपत करूया. हे बघा, हे असे देठ काढायचे हे पानं आहेत. हे बघा, ही अशी मस्त अशी ताजी ताजी पानं आत्ताच काढून आणलं आहे. हे असे सगळे आपण असे याचे देठ काढून घ्या. म्हणजे शिजताना चांगले आणि नंतर हे आहेत ना आपल्याला सोलायचे आहेत देठ. ते सोलताना पण दाखवू ते कसे सोलायचे. आणि अळू पण पातळ कापायला हवं, म्हणजे काय होतं ना ते चांगलं शिजेल. हे बघा, हे असे झाले. म्हणजे आता हे अळू आहे ना, हे बघा, हे असे हे बघा, हे काळ्या देठाचं अळू ना खाजळं नसतं. आणि हे आम्ही स्वतः लावलो होतो पर्ड्यात, असं आहे, खाज नाही आलं आहे. हे असं चांगलं याचे हे दोर काढून घ्यायचे. हे बघा, हे असे दोर काढून घ्यायचे. हे असे चांगले दोर काढले की हे चांगलं. आणि हे कवळं आहे. काळ्या देठाचं हे आता अळू बघा किती काढला आहे. पण त्याचं ते हो शिजून कमी होणार आहे. आणि हे बघा, आपलं घरातलं आहे म्हणून तेवढं काढून आणलं आहे. ते बघा, हे बघा, हे सगळं असं. जर तुम्हाला अळूला खाज येत असेल ना तर हाताला तेल लावा आणि ते अळू साफ करायला. हे असे देठ आहे बघा, हे असे करा काढायचे सगळे आपल्याला देठ. असं वरची साल काढायची. असं आपण सगळं हे अळू साफ करून दाखवू येते. आणि नंतर पानं आणि हे कसं चिरायचं ते दाखवते. हे बघा, ही पानं कशी मस्त आहेत. ती बघा, हिरवीगार अशी मस्त आहे. ही एवढी आता ही सगळी आहे ना, ते आपण साफ करून घेऊया आणि मग दाखवू ते कसं हे करायचं ते. ते अळूची पानं अशी साफ करून घेतली आहेत. हे देठ चांगले सोलून घेतले. आता आपण हे देठ ना भाजी कापून घ्यायचे. म्हणजे मिक्सर ह्याच्यामध्ये कुकरमध्ये चांगली अशी नरम शिजते. आता बघा, ही पानं एकावर एक अशी घेतलेली आहेत. आता ही कशी धुळूया. अशी धुडायची, अशी करायची. आणि आपण हे असे बारीक बारीक अशी कापून घ्यायची. अशी कापून घेतात ना ते कुकरमध्ये चांगली शिजते. आणि ती कापून चांगली धुवून घ्यायची, कारण पावसाची माती आणि असते. आता हे सगळं कापून घेते. त्याच्यानंतर पुढचं पण काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. अशी कापून अशी आपण पातळ बारीक कापून घेतली ना, ही चांगली आपली कुकरमध्ये दोन शिटीमध्ये शिजते. किंवा आपण नुसतं चुलीवर जरी टाकली ना तर लगेच ही शिजली जाते. म्हणून ही अशी आपण सगळं कापून घेऊया. त्याच्यानंतर ते देठ आहेत ना, ते देठ पण बारीक कापून घ्यायचे. म्हणजे ते पण चांगले शिजले जातं. नाही तर अख्खे ठेवलं तरी हरकत नाही, नंतर मग ते घोटायला लागते बारीक. नंतर मी बारीक अशी कापते आणि तुम्हाला दाखवते. देठ बघा, देठ आहेत ना, हे सगळे असे एकत्र घ्यायचे. जसे आता अळूची पानं घेतलात ना तसे ते बघा, हे असे घ्यायचे. आणि हे पण असे ह्याच्यामध्ये असे कापत जायचे. म्हणजे अळूचं थपथपीत असं मस्त असं छान होते. आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालणार आहे. चणे घालतात, वाल घालतात, काळे वाटाणे घालतात, मका घालतात, पण आज मी शेंगदाणे घालणार आहे. शेंगदाणे घालून दाखवते अळूचं थपथप कसं होतं ते. हे बघा, हे आता अळू चांगलं कापून धुवून चांगलं घेतलेलं आहे. आता आपल्याला हे शिजवायचे जास्त आहे म्हणून आता मोठ्या कुकरमध्ये मी आता हे शिजवणार आहे. दोन शिट्या करणार आहे. हे बघा, हे दाखवतो असं धुवून. हे बघा, वाटतं भरपूर आहे पण शिजून ना ते थोडंच होणार आहे.
आता ह्याला आपण दोन चिट्या करून घ्यायचं आहे. मग याच्यात थोडंसं आपण एवढंसं पाणी घालूया. हे अर्धा पेला आणि हे बघा, हे घरातले कोकमा आहेत, हे कोकमा घालायचे. म्हणजे काय माहिती आहे, आळूला खाद असेल ना तर मग खाद कोकमा घातलात ना की आळूची खाद निघून जाते आणि शिजवलं ते पाणी काढून टाकायचं. आता ह्याची मी कुकरचे दोन चिट्या करून घेते. हळू किती होतं आणि शिजून किती झालं ते बघा. शिजलं आहे, आपण आता हे काढाव्या आणि घोटूया. आता मिक्सरमध्ये असं जरासं फिरवून घेऊ. आता हळूला फोडणीसाठी काय घेतलं आहे बघा, हा कांदा घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, हा 7-8 लसूण आहे ना ठेचून घेतलं आहेत, हा मालवणी मसाला आहे, हळद आहे, चवीनुसार मीठ आहे, हिंग आगोळ हे खोबरं आणि कांद्याचं वाटप आहे आणि त्याच्यात घालणार आहेत शेंगदाणे. हे बघा, हे हळू आहे ना, हे सगळं असं त्यातनं गाळून घेतलं आहे बघा. ह्याच्यातनं असं गाळ करून घेतलं, हे पाणी निघालं आहे, हे फेकून द्यायचं आहे, घ्यायचं नाही. कारण का कधी हळू खाजळ असेल ना तर हळू खराब होते, म्हणून शिजलेलं पाणी कधीच घ्यायचं नाही. आणि हे बघा, आता हे आहे ना जरा थंड झालं की मी आता खोटून घेणार, आता मिक्सरमध्ये असं एकदा लावून घेणार आहे. हे बघा, हे आता हळू आहे ना, हे बघा जरा मिक्सरमध्ये असं लावून घेतलं आहे बघा, किती मस्त असं झालेलं आहे. आता आपण फोडणी घेऊया, घालूया. आता हे शेंगदाणे आहेत ना, हे दोन तास भिजत घातलेले आपले साधे शेंगदाणे आहेत आणि हे उकडून घेतले आहेत. म्हणजे त्या शिजवायला नको, पुजारा शिजवले की चांगले हे बघा नरम शिजलेले आहेत चांगले. आता आपण याला फोडणी घालूया. हळूला गॅसवर टोप ठेवलं आहे, तापलं आहे. आपण आता याच्यामध्ये 2 चमचे असं तेल घालूया. त्याच्यात येत नाही लसूण आहे ना, ही लसूण शिजवलेली आहे, त्याच्यात लसणीचे पाकळी घातले फोडणीला. तिला चांगली भाजून घ्यायची आहे, चांगलं असं लसणीचा वास येतो. आणि 2-4 कढीपत्त्याची पाण्याची घालूया, हिंग घालूया. हिंग का घालूया, हळू थंड आहे ना, कधी कधी ते पोटाला बाजतं म्हणून हा थोडासा हिंग घालूया. मस्त लसणीचा वास येतो म्हणजे ते ना बाधत नाही. त्याच्यानंतर आपण घालायचा कांदा घालूया. म्हणजे फारच थंड असतं ना, त्याला जरा असं गरम करण्यासाठी खायचा वस्तू लसून कांदा थोडासा घालूया. कांदा एक जरासा लाल झाला आहे, आपण त्याच्यातून चमचा हळद घालूया. त्याच्यात असा आपला मालवणी मसाला आहे तो घालूया. चांगला परतो परतून झाले, आता त्याच्यामध्ये आपण हे कांद्या खोबऱ्याचं हे वाटण घालूया. असं पाणी घालूया, मसाला जळतो ना. चांगलं परतलं ना, चांगलं मग भाजीला वास छान येतो, तरी पण चांगली येतो. कांद्या खोबऱ्याचं वाटत चांगलं कांद्यामध्ये परतव आहे. आता त्याच्यात जे शेंगदाणे उकडले ते घालूया, ते जरा परतूया. हे बघा, हे हळू आता आहे ना, हे हळू आता मस्त असा हिरवा कलर आला. तुम्हाला किती पातळ हवं आहे त्याच्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचे. कड येत आपण ह्याच्यात जेवढं पाणी हवं आहे तेवढं आपण याला पाणी घालूया. एवढं पाणी आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार हे मीठ घालूया. चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हे कोकमचं आगूळ आहे. चांगलं असं कड काढून घेऊया. मस्त असं आगूळ आलेलं आहे.
5 मिनिटं झालं कढी येऊ दे. हे बघा, या अळूचा थपथपत तयार झालेला आहे. हे तुमच्यासाठी आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असं करून बघा किती छान झालं आहे ते बघा. अळूचा थपथपत असं करून बघा.